मागील भागामध्ये आपण सहा या अंकाची ओळख करून घेतली, तर त्यांना सहा अंक हा ओळखता येतो का, किंवा त्यांना सहा या अंका इतक्या कृती करता येतात का? तर चला मग आपण एक छानसा खेळ आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घेऊया आणि त्यांना मागचा भाग कितपर्यंत समजलेला आहे हे देखील बघूया. तसेच सगळ्या पालकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यांकडून वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या कृतीद्वारे सहा अंकाची ओळख किती झाली ते समजून घ्या आणि मग त्यांना नवीन भागाची सुरुवात करून द्या. उमा, तुझ्या समोर आहेत ना फुलांची कुंडी आहे, मला सांग त्यामध्ये किती फुले आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. अरे वा, शाबास. देव्यानी, तुला इथं फुलं दिसत आहे बेटा आणि त्यांना पानं देखील दिसत आहेत का? आता आहेत ना, तू मला ही पानं मोजून दाखव. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. व्हेरी गुड, शाबास. उमा, तुला ते फुग्यांचे चित्र दिसत आहेत बेटा? होय. मला मोजून दाखव बरं किती फुगे आहेत ते. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. व्हेरी गुड, शाबास. अशा प्रकारे वेगवेगळ्या कृती करून विद्यार्थ्यांकडून सहा अंकाची ओळख करून घेतली. विद्यार्थ्यांना सहा अंकाची ओळख पण छान झालेली आहे आणि त्यांना लेखन सुद्धा करता येत आहे. तर चला मग आपण पुढच्या भागामध्ये शिकूया सात अंकाची ओळख आणि लेखन.